धावली मेट्रोने प्रवाशांचे रेकॉर्ड केले. हे सगळे खरे, पण आज मेट्रो गाठायची तर स्टेशन पर्यंत दुचाकी लागते. बर बाईकवर पोहोचलो तर ती पार्क कुठे करायची हा मोठा प्रश्न आहे. पिंपरी ते पुणे सिव्हिल कोर्ट मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळाली. रोज या 12-13 किलोमीटर प्रवासासाठी किमान 40-50 मिनिटे जात होते. आता अवघ्या 25 मिनिटात पुण्यात जातो. ना कुठला सिग्नल, ना कुठली वाहतूक कोंडी. खड्डेमय रस्ता वाहनांच्या गर्दीतून वाट काढत जायचे म्हणजे रोजची होणारी कसरतच असायची. आता हे सगळे टळले. प्रश्न फक्त मेट्रो स्टेशनला बाईक असो वा फोर व्हीलर, पार्क कुठे करायची. मेट्रो प्रशासनाने अजूनही पार्किंगची सोय केलेली नाही, म्हणून अखेर नागरिकांनी जागा शोधली. पिंपरी ते पुणे दरम्यानच्या प्रत्येक स्टेशनला वर खाली करण्यासाठी लोखंडी जिने आहेत. जिन्याच्या खालील फुटपाथ म्हणजेच या लोकांची पार्किंग. पिंपरी स्टेशनला तुफान गर्दी होते, ती दुचाकी चालकांची. जिथे मिळेल तिथे वाहने पार्क केली जातात. परिणाम काय होतो तर स्टेशनच्या खालील रस्ता फुटपाथवर आता बेकायदा पार्किंग ठिय्या झाले. सुप्रीम हॉटेल शेजारील जिन्याखालील सर्व फुटपाथ दुचाकींनी गच्च भरलेला असतो. आता ज्या पादचाऱ्यांसाठी हा फुटपाथ बनवला त्यांना रस्त्यावरून चालावं लागतंय. महापालिका भवनासमोर मेट्रो मार्गाच्या खालील जागेत इथून तिथून चार चाकीचे पार्किंग झाले. रस्त्यात अडथळा होतो, पण लोक दाबून दाबून तिथेच कार लावतात. तोच प्रकार दुसऱ्या बाजूने कमला क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या जवळच्या फुटपाथवर दिसेल. वल्लभनगरला वर्दळ कमी असते, म्हणून तिथे पार्किंग कमी आहे. पुढे नाशिक फाटा फुटपाथ सुद्धा दुचाकीच्या पार्किंगने भरलेला असतो. कासारवाडीलाही गर्दी कमी असते, पण तिथेही पार्किंग मात्र नाही. फुगेवाडी दापोडी मेट्रो स्टेशन भोवती पार्किंगसाठी जागेची सोय केलेली नाही. मेट्रोने जायला लोक तयार आहेत, अगोदर पार्किंगची सोय करा अशी प्रवाशांची मागणी आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील BRT पार्किंगच्या आरक्षित जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत. कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरची पार्किंगच्या जागेतील दुकाने काढून टाका आणि तिथे ही सोय होऊ शकते. मेट्रो आणि महापालिका प्रशासनाने किमान शहर विकास आराखड्यातील अशा पार्किंगच्या जागांचा विकास केला तर मेट्रोला आणखी मोठा प्रतिसाद मिळेल, असेही नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.